राहुरी तालुक्यातील दवणगाव हे कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यक्तीनं पोटच्या मुलीचं तोंड दावून तिचा खून करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली घटनेची माहिती समजताच राहुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की दवणगाव येथील अनिल दिनकर पाळंदे वैवर्ष सत्तेचाळीस यानं गुरुवारी रात्री अकरा वाजेनंतर स्वतःच्या तीन वर्षांच्या आदिरा अनिल पाळंदे हिच्या तोंडावर उशी दाबून तिचं जागीच खून करून त्यानंतर अनिल यानं घराच्या छताला नायलॉन दोरीच्या सहाय्यानं कळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली याबाबत घटनास्थळी चौकशी केली असता अनिल याच्यावर सहकारी संस्थांचं कर्ज होतं अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं शेतीतून उत्पन्न न मिळाल्यानं कर्ज कसं फेडायचं पुढील पिकं कशी उभी करायची या विवंचनेतून त्यानं गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास स्वतःच्या चिमुकल्या मुलीचा खून करून स्वतः आत्महत्या केली दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी अनिल याची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली असून तिला दुसरीही मुलगी झाली होती तर काही महिन्यांपूर्वी अनिल हृदय हृदयशस्त्रक्रिया झाली असल्यानं शेतीतील जड काम तो करू शकत नव्हता अनिलच्या नातेवाईकांनी माहिती देताना सांगितलं की अनिलचं कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्यानं अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिकं नापिकी झाली त्यामुळे उत्पन्नाच न मिळाल्यानं आणि सहकारी संस्थांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचं घटनास्थळी बोललं जात होता घटनास्थळी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पठारे पोलीस आदींनी भेट देऊन पंचनामा केलाय मात्र या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहा న్యూజ్ రిపోర్టర్ గోవింద ఫుంగే ఏస్నాన్ మీడియా రాహురి